हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील 10 शेतकऱ्यांनी अपर तहसील कार्यालयासमोर स्वतःचे फोटो लावून त्याला स्वतःच पुष्पहार अर्पण करून स्वतः श्रद्धांजली वाहून मुंबईकडे जाण्याचा निर्णय केला आहे. यावेळी अवयव घ्या, किडनी घ्या, लिव्हर घ्या आणि डोळे घ्या, विकत घेऊन आमचे बँकेचे आमच्यावरील कर्ज माफ करा अशा भावनिक घोषणा त्यांनी केल्या. या 10 शेतकऱ्यांनी यापूर्वीही आपले अवयव विक्रीसाठी काढले, कर्ज फेडण्यासाठी किडनी, लिव्हर आणि डोळे विक्रीला काढले होते. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आमच्या शरीराचे अवयव, किडनी, लिव्हर आणि डोळे हे विकत घेऊन आमचे बँकेचे आमच्यावरील कर्ज माफ करा अशा आशेचे मुख्यमंत्र्यांना भावुक लिखित पत्र लिहिले होते. काल त्याच 10 शेतकऱ्यांनी पुन्हा अप्पर तहसील कार्यालयासमोर स्वतःचे फोटो लावून त्याला स्वतःच पुष्पहार अर्पण करून स्वतः श्रद्धांजली वाहून मुंबईकडे जाण्याचा निर्णय केला. मुंबईला जाऊन आमचे अवयव विकून कर्ज फेडू, यावेळी अवयव घ्या, किडनी घ्या, लिव्हर घ्या आणि डोळे घ्या, विकत घेऊन आमचे कर्ज माफ करा अशा आशेच्या घोषणा देत त्या 10 शेतकऱ्यांनी स्वतःला श्रद्धांजली वाहून घोषणा देत आम्ही मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला अशी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले. आमच्या 10 शेतकऱ्यांची या ठिकाणी जिवंत श्रद्धांजली वाहिली. आज आम्ही जिवंत जरी असलो तर आज आम्ही मरणाच्या दारात आहोत, मग मरता मरता आज आम्ही या ठिकाणी आमच्या फोटोला श्रद्धांजली वाहिली आणि आम्ही 10 शेतकरी या ठिकाणाहून मुंबईसाठी निघालोत. या ठिकाणी आम्ही मंत्रालयावर जाणार, आमच्या किंड्या काढून देणार आणि त्यासोबतच लिव्हर व डोळे काढून देणार. त्यामुळे आज आम्ही हे काढल्याच्या नंतर आम्ही जिवंत राहू किंवा राहणार नाही हे सांगू शकत नाही, मात्र त्या ठिकाणी आज आम्ही मरणापूर्वीच या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली. आपण हिंगोली जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना डोळे, लिव्हर आणि किडन्या हे विकत घ्या असं निवेदन दिलं होतं, कारण आम्ही आज कर्जबाजारीपणामुळे मरणाच्या दारात हो, परंतु मुख्यमंत्री महोदयाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही, म्हणून आज आम्ही जिवंतपणी आमच्या स्वतःच हाताने आमच्या फोटोला हार घालून आमची श्रद्धांजली वाहिली. जरी मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले नाहीत, त्यांनी आमच्या किडन्या डोळे विकत घेतल्या नाहीत, परंतु आम्ही स्वतः 10 शेतकरी मुंबईच्या दिशेनं त्या ठिकाणी मंत्रालयासमोर जाणार आणि आमच्या लिव्हर, किडन्या, डोळे हे काढून त्या सरकारला देणार आणि जे काही पैसे येतील त्या पैशाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी आमच्यावर जे काही बँकेचं कर्ज आहे ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करणार, म्हणून आम्ही स्वतः या ठिकाणाहून मुंबईकडे रवाना होण्याचं त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि आमच्या किडन्या, आमचे लिव्हर, आमचे डोळे त्या ठिकाणी सरकारच्या हाती देण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे.